नागपूरच्या विमानतळावर 13 एप्रिल रोजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत प्रतिक्रिया देत म्हणाले की पैसे प्रत्येक बाबतीतच लागतात, त्यामुळे कोळशासाठी देखील पैसे मागितले जात आहे. जेव्हा आपण बाहेरून वीज विकत घेतो तेव्हा सुद्धा पैसे लागतोच. तर केंद्र सरकारने बँकांना पत्र लिहून सांगितले की आम्हाला कर्ज देऊ नये, तर 9000 कोटीची निधी कदाचित लवकरच मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यावेळी नागरिकांनी विजेची बचत करावी, तसेच विजेचे बिल वेळेत भरावे, अन्यथा गुजरातमध्ये आता सक्ती निर्माण झाल्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील होईल अशी प्रतिक्रिया ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. अर्थातच पैसा तर लागणारच आहे प्रत्येक बाबतीमध्ये. कोळशाला सुद्धा ते पैसा मागत आहेत आणि बाहेरून जेव्हा आपण ओपन ॲक्सेसमधनं वीज विकत घेतो तेव्हासुद्धा पैसा लागतो. तो वर्किंग कॅपिटल आम्हाला लागते आहे, कारण केंद्र सरकारने बँकांना आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला पत्र लिहून सांगितलं की आम्हाला कर्ज देऊ द्या, अशा या परिस्थितीत त्याची आवश्यकता. आपण मुख्यमंत्र्यांसोबत आणि अर्थमंत्र्यांसोबत मागे पण बोलले होतात, काही प्रगती झाली का पैसा मिळणार? बजेटमध्ये जे पैसे बजेटेड केलेले होते ते मिळालेत आम्हाला, परंतु यांचा निधी अजून मिळालेला नाही आम्हाला. त्याची वाट बघतो आम्ही, कदाचित मिळून जाईल. किती निधी आहे सर? किती? 9000 कोटी आहे. सर, राज्यामध्ये भारनियमन होत आहे, नागरिकांना आपण काय सांगणार? विजेची बचत प्रत्येकाने करण्याची गरज आहे. निश्चितच भारनियमन हे सप्लाय डिमांड आणि सप्लायवर डिपेंड असतं. तर ज्या ठिकाणी भारनियमन होते फार आहे कमी प्रमाणात, परंतु लोकांनी स्वतः जर काळजी घेतली आणि विजेची बचत जर केली तर मला वाटतं याच्यावरती आम्ही मात करू शकू. म्हणून नागरिकांनी या ठिकाणी बचत करावी, विजेची बचत करायचा प्रयत्न करावा. दुसरा, विजेचं बिलसुद्धा वेळेवर भरावं, कारण पैशाशिवाय सगळे सोंग घेऊ शकतो पण पैशाचे सोंग घेऊ शकत नाही. त्यामुळं नागरिकांनी जर आम्हाला सहकार्य केलं या बाबतीत तर निश्चितपणे आम्ही याच्यावरती मात करू शकू, कारण गुजरातनी आता सक्तीचं केलेलं आहे. गुजरातनी नागरिकांना सांगितलं की तुम्ही पैसे द्या वीज विकत घेता, तर मग आपल्या राज्यात आपण तशा पद्धतीनं करू नये आणि नागरिकांनी स्वतःहून पुढे यावं या दृष्टिकोनातून माझी विनंती आहे. सुरुवात झालेली आहे आमची. वीज आम्हाला येते आहे. काल 670 मेगावॅट वीज आली होती, आज आणखी आली असेल.